साला भौमिति प्रश्न मध्ये तुम्हाला मी सांगितलं वारंवार की ज्यांना छानसं मोठा आर्किटेक्ट व्हायचंय, ज्यांना चांगलं इंजिनियर व्हायचंय, त्यांनी भौमिती रचनेकडे काय करायचंय लक्ष द्यायचंय. आज तुमच्या या काटेकोरपणे बरं का शिवार काटेकोरपणे आणि व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न वारंवार जर सराव केला तर भविष्यात तुम्ही निश्चित सफल व्हा. ह्या ठिकाणी आपले गणित दिले, रेषा एल काढ, एक रेषा काढली आपण एल, ठीक आहे, एक रेषा काढून टाकायची, काय करायची, एक रेषा रेषा काढून टाकली आपण, काय केलंय आधी आपण एक रेषा काढली, काय रेषा काढली आपण एल, काय नाव दिलं एल. तुम्हाला सहा साध्यगणित घरून पूर्ण आणले त्यामुळे लक्ष द्या, रेषा एल काढा काढा रेषेवर कुठे म्हणजे त्या ठिकाणी, मग पी बिंदू घ्या, रेषेवर कुठे एक पी बिंदू घेऊन टाकायचं असतं, कुठे घ्या असं पी घेऊन टाकला एक बिंदू, पी बिंदू घेतला रेषेवर कुठे एक पी बिंदू घेतला व गुणेच्या मदतीने बिंदू बिंदू पी मधून बिंदू पी मधून काय करायचं ठीक आहे. या पी बिंदू या ठिकाणी काय करायचंय, या रेषेला एक बिंदू काढायचंय, म्हणजे या एल रेषेला म्हणजे बिंदू या ठिकाणी काय करायचंय एक बिंदू घेऊन टाकला, याला लंब काढायचंय तो आपल्याला लंब आपण सगळ्यात बघितला, लंब काढणं म्हणजे काय करणं रेषेला काय करणं रेषेला बरोबर काय करणं लंब काढायचं म्हणल्यावर आमच्या संहिताबाई म्हणतात की खरं ठरत होत नका रेषेला बरोबर अर्धा अर्धा करणं. ओके मग रेषेला आपलं गुणेच्या मदतीने बरोबर तुम्हाला मी सगळे पट्टीच्या साह्याने पण अर्धा सांगितलं होतं आणि या ठिकाणी कर्कटक गुन्ह्या वगैरे हे काही घेतलंय त्याच्यामुळे साईडनं सुद्धा आपण अर्ध बाहेर या ठिकाणी आपण काय करायचं बरोबर अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचंय बरोबर रेषेचा अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचंय. समजा इथे एक मारल्याच्या तो चापी कुठे घेऊन काय करायचं बघून या बरं का लक्ष ठेवून चालू जा तिथं घ्यायचं आहे तिथं पण सुद्धा एक चाप मारून घ्यायचा असा ठीक आहे. चाप मारला त्यानंतर मग काय करायचंय तिथून या ठिकाणी काय करायचं आहे एक चाप ते अंतर कायमचं ठेवून एक चाप असा मारायचा एक चाप असा मारायचा हेच अंतर या ठिकाणी चाप तो चाप या ठिकाणी असं घ्यायचंय या ठिकाणी घेतल्यानंतर वरून काय करायची सरळ मारून घ्यायची सरळ एक सरळ लंब रेष त्या ठिकाणी आपण जर मारून घेतली रेष आपण तिरकी काढलेली आहे रेष तिरकी काढली गेली त्यामुळे मारली ती रेष राहील ती कुठे राहील या ठिकाणी या ठिकाणी तुझं छेदला गेलेला जो बिंदू आहे तो बिंदू आपण काय करायचा आहे सांधायचा आहे जोडून घ्यायचा आहे ठीक आहे. या ठिकाणी या ठिकाणी बरोबर मधोमध ते बरोबर येऊन जात आहे हा या बिंदूचं जे काही नाव राहील या ठिकाणी नाव आपण दिलं या नाव राहील पी हा पी हा असं या ठिकाणी येत आहे तो बिंदू आपला पी बिंदू राहील किंवा मग त्याच रेषेला दुसऱ्या अँगलला आपला काढायचं झालं तर पुन्हा आपण काय करायचंय एक रेष घ्यायची ती एक पद्धती झाली होती एक पद्धती झाली या ठिकाणी आपण रेषा एल काढलेली आहे ही रेषा काढलेली आहे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे एक चाप ह्या साईडला मारायचा आहे एक चाप ह्या साईडला मारायचा आहे ह्या ठिकाणी ठेवलंय या साईडला एक चाप मारला तो चाप या साईडने मारला त्यानंतर इथं ठेवलंय आपण बरोबर बरोबर ठेवलंय या ठिकाणी असा एक चाप मारला त्यानंतर दुसरा चाप आपण असा मारला ज्या ठिकाणी ते छेदल्या गेलेलंय छेदलं गेलेलंय त्याला आपण जोडून घ्यायचंय सांधून घ्यायचंय त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी त्याला सांधून घ्यायचं जोडून घ्यायचंय जोडून घेतल्यानंतर जो काही त्यानंतर जो बिंदू राहील हा तो पी बिंदू असं त्या ठिकाणी म्हणजे हा काढलेला हा एल रेषेवरची पी हा काय राहील लंब राहील म्हणजे एल एल लंब पी पी लंब पी लंब एल पी या रेषेनं
यलवर काय केली ती लंबी पडलेली आहे. या स्वरूपामध्ये लंब काढायचा एक प्रत्येकाने. इथपर्यंत अशी काही गणित आहे. तुम्हाला किती गणित करायची तुम्ही आता? सात गणित. सात काट दिलेत. मला असं वाटतं तुम्हाला सोडवण्यामध्ये काही अडचण येणार नाही. येईल आता अडचण. आणि कर्कट पेंट कर्कट पट्टी पेन्सिल या सर्वांचा वापर करून तुम्ही सर्वांनी काढायचे. लक्ष देईल. समजलं गणित? चला स्वतः सरी टाळ्या वाजून घ्या.